ठाणेकरांवर पाणी संकट पिसे बंधाऱ्यातून आठवडाभर पन्नास टक्के पाणी कपात भातसा धरणाच्या दरवाज्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील दोन दिवस ठाणे शहराला पन्नास टक्के पाणी कमी पुरवठा होणार आहे या बिघाडाच्या दुरुस्तीस आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे या कामानंतरच शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे ठाणेकरांना किमान आठवडाभर पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे दरम्यान पाणी टंचाईची झळ कमी व्हावी यासाठी महापालिकेने उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विभागावर नवे नियोजन करून ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चार स्त्रोत दररोज चारशे पंच्याऐंशी दशलक्ष पंच्याऐंशी पैकी दोनशे दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा महापालिकेच्या स्वतःच्या नियोजनेतून करण्यात येतो त्यासाठी पालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते भातसा धरणाच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असून त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे या बिघाडामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहराला पन्नास टक्के कमी पाणी पुरवठा होणार असल्याचा दावा पालिकेने केला होता यामुळे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून दररोज दोनशे ऐवजी शंभर दशलक्ष लिटर इतकाच पाणी पुरवठा होणार असून महापालिकेच्या योजनेतून ठाणे शहर घोडबंदर परिसर आणि कळवा भागात पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे गुरुवारपासून दररोज सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड माजीवडा मानपाडा बाळकुंभ कोळशेत हिरानंदानी इस्टेट ढोकाळी वाघबीळ ब्रह्मांड विजयनगरी गांधीनगर कासार वडवली ओवळा सिद्धांचर सुरकुरपाडा उन्नती या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर गुरुवारपासून रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत दररोज इटर्निटी जॉन्सन समतानगर सिद्धेश्वर दोस्ती आकृती कळवा मुंब्रा जेल साकेत ऋतुपार्क रुस्तमजी या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली ब्युरो रिपोर्ट युवास्तंभ